नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नागपूरमधलं हिट अँड रन जे प्रकरण आहे ते प्रकरण आता पुन्हा तापवू लागलेलं आहे याआधी पुण्यात पोरशे गाडीच्या अपघातामुळे याबाबतच्या पोलिसांच्या प्रतिमेला मोठा तडा गेलेला होता आता नागपूरचं देखील प्रकरण असं संवेदनशील आहे तितकंच व्ही आय पी बनलेलं आहे त्याला कारण आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा या अपघात ज्या गाडीनं अपघात केलेला होता त्या गाडीचा मालक होता तो त्या गाडीमध्ये तेव्हा बसलेला होता आणि त्याला पोलिसांनी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आहे का असे सगळे प्रश्न या नागपूरच्या हिट अँड रन केसमध्ये उपस्थित होत आहेत विरोधी पक्षांनी याबाबत काही प्रश्न विचारलेले आहेत काही आरोप केलेले आहेत याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याप्रेनं उत्तर दिलेलं आहे जो कोणी दोषी असेल जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी अशा प्रकारचं त्यांनी वाक्य मीडियासमोर केलेलं आहे पण प्रत्यक्षामध्ये तसंच घडतं आहे का प्रत्यक्षामध्ये बावणकुळे यांची जी भूमिका आहे तीच भूमिका पोलिसांची आहे का असे सगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा चर्चेले आले आहेत यातली जी घटना आहे ही घटना नागपूरमधल्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी ऑडी गाडीनं तीन गाड्यांना उडवलेलं होतं या ही जी ऑडी गाडी आहे या ऑडी गाडीचा नंबर हा तितकाच व्ही आय पी होता तो नंबर होता एम एच चाळीस सी एच चाळीस चाळीस म्हणजे ही गाडी एखाद्या व्ही आय पीची आहे हे या नंबरवरनं आपल्याला लक्षात येत आहे पण या सगळ्यामध्ये संकेत बावन कुळी आणि पोलीस यांची वर्तुणं कशी होती याबाबतचा काही त्याला खुलासा मागायला हवा आणि तो या आपण व्हिडिओमध्ये मागणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या लाहुरी हॉटेलमधनं संकेत बावनकुळे अर्जुन हवरे आणि रोहित चिंतमवार असे तिघेजणं जेवण्यासाठी गेलेले होते पोलिसांच्या दाव्यानुसार अर्जुन हवरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचीच मेडिकल टेस्ट झालेली होती आणि या दोघांच्याही मेडिकल टेस्टमध्ये हे दोघेही दारू पिलेले होते आता हा जो सगळा प्रकार जो घडलेला आहे त्या तीन व गाड्यांना उडवण्याचा ह्या ऑडीनं उडवलेला आहे आणि तेव्हा नक्की गाडी कोण चालवत होतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आता पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की ही जी गाडी आहे ही संकेत बावनकुळे यांच्याच नावावर होती पण संकेत ही गाडी चालवत नव्हता पण यातला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संकेत बावनकुळे हा घटनास्थळी अपघाताच्या स्थळी गाडीमध्ये उपस्थित होता की नव्हता याचाच बाबतचा संशय पोलिसांनी सुरुवातीला निर्माण केला पोलिसांनी सांगितलं सुरुवातीला की संकेत बावनकुळे अपघातस्थळी नव्हता असं विधान पोलिसांनी सुरुवातीला का केलं याचा खुलासा पोलिसांनी द्यायला हवा पो सीताबर्डी पोलिस ठाण्याचे जे ठाणा प्रभारी निरीक्षक होते त्यांनी सोमवारी रात्री याबाबत देताना संकेत बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता दुसऱ्या दिवशी नागपूरच्या डी सी पीने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की संकेत बावनकुळे हा अपघाताच्या वेळी हजर होता ज्या क्षणी या गाडीनं सोन कांबळे यांच्या गाडीला ओढवलं तेव्हा सोन कांबळे यांनी या पाठलाग करत या ऑडी गाडीची मधल्या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला ही खरी माहिती आहे मग पोलिसांनी पहिल्याच झटक्यामध्ये संकेत बावनकुळे यांचं नाव काल पहला प्रेशना। दूसरा प्रेशना का लपवलं हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की अपघात केलेल्या गाडीमधील अर्जुन हावरे आणि रोमित चिंतमवार यांची मेडिकल तपासणी झाली तशी संकेतची का झाली नाही कारण पोलिसांना याच्यातनं काय लपवायचं आहे हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो वैद्यकीय तपासणी झाली ते दोघे जण दारू पिल्याचं ब्लड रिपोर्टमध्ये दिसून आलं मग संकेत त्या गाडीमध्ये होता हे जर पोलिसांना माहिती होतं हे जर संकेतलाही माहिती होतं जर आपले मित्र हे दारू पिलेले आहेत मग आपली गाडी अर्जुन हावरेच्या हातामध्ये त्याने चालवायला काय दिली म्हणजे ही संकेतची चूक नाही का की जो मित्र आपल्यासोबत दारू पिलेला आहे जो मित्र जे मित्र लाहोरी हॉटेलमध्ये बसून मद्यप्राशन केलेले आहेत मग त्या अर्जुन हावरेच्या हातामध्ये आपल्या गाडीचं स्टेअरिंग संकेतनं का दिलं याची चौकशी पोलिसांनी का केली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे पहिल्या जेव्हा तीन गाड्यांना उडवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या ऑडीनं मग पहिल्याच गाडीच्या वेळेस संकेत जर दारू पिलेला नव्हता त्यानं अर्जुन हावरेला थांबवलं का नाही किंवा त्याच्याकडनं गाडीचा ताबा का गा काढून घेतला नाही दुसरी गोष्ट अशी तर आणखीन एक त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे जर पहिलंच जर वाहन अपघातग्रस्त झालेलं आहे पहिल्याच वाहनांना ऑडीने धडक दिलेली आहे मग संकेत जर चांगल्या स्थितीमध्ये होता तो जर दारू पिलेला नव्हता असं पोलिसांचं म्हणणं असेल तर मग त्या अपघातग्रस्त वाहनांना संकेतनं मदत का नाही केली ऑडी त्याच वेळेस का नाही थांबवली म्हणजे पुढच्या चुका टळल्या असत्या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जर जस ब सोन कांबळे यांना पाठलाग करावा लागला पाठलाग करून ही ऑडी कार थांबावी लागली मग एखाद्या एका भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या घरातल्या मुलांवर असे संस्कार नाहीत का ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला आहे त्याला काही मदत करावी की त्याला त्याच्या साह्याला काहीतरी घेऊ त्याला त्याच्या सा सहाय्यासाठी धावून जावं किंवा जर काही बरं वाईट त्याचं झालं असतं तर त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवावं अशी जाणीव संकेत बावमकुळे यांच्या ठाई नाही का हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत काही कायदेशीर प्रश्न आहेत काही नीतिमित्तेचे प्रश्न आहेत आणि काही नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहेत त्याबाबतचे प्रश्न आहे जर आपण एखाद्या आपल्या गाडीमुळं एखाद्याला इजा होते आहे तर त्याला आपण तातडीने दवाखान्यात लिहिलं पाहिजे अशी साधी गोष्ट चोवीस वर्षीय संकेतला माहीत नसावी का आता त्याच्यामध्ये असं पण असू शकतं की जमाव अशा अपघातांच्या वेळेस हिंसक होतो जमाव ज्या गाडीनं अपघात केलेला आहे त्या गाडीतल्या ड्रायव्हरला किंवा जे च इतर जे बसलेले त्याच्यामध्ये प्रवासी आहेत त्यांना महाराण करण्याचा धोका असतो मग तरी संकेतनं पोलिसांना ही खबर खबर का नाही केली संकेत त्या घटनास्थळावरनं आपल्या दुसऱ्या मित्राच्या गाडीवरनं तिथून निघून काय गेला पळून काय गेला हा पण प्रश्न आहे त्यामुळं संकेत बावनकुळे यांना कोण वाचवतं आहे कशासाठी वाचवतंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अर्जुन हावरे याच्या वर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याला देखील तातडीने जामीन कसं काय मिळाला हा देखील पुढे न्यायालयीन याच्यावरती प्रश्न येऊ शकतो जर फक्त ओव्हरस्पीडिंग आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे तिसऱ्याला इजा पोहोचवलेली आहे मग अशा वेळीच काही गंभीर कलम याच्यामध्ये ये लावता येणं पोलिसांना शक्य नव्हतं का याचा विचार या मी व्हायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संकेत बावनकुळे याचं जे वर्तन आहे हे वर्तन खरोखरीच एखाद्या बड्या नेत्याच्या मुलासारखं शोभतं आहे का की जे नेते आपल्याला सातत्यानं नागरिकांना डोस पाजतात पास असतात उपदेश करत असतात मात्र त्यांचीच मुलं आपल्या गाडीनं जर अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला मदत न करता तिथून पळून जातात हे कोणत्या संस्कारामध्ये पडतं याचंही उत्तर संकेत बावनकुळे यांनी द्यायला हवं मला वाटतं पोलिसांनी याचा जर व्यवस्थित तपास केला तर यातला आणखीन काही गोष्टी बाहेर पडू शकतात पण आता बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांवर कोणताही दबाव नाही आहे पोलिसांना मी काही फोन केलेला नाही आहे असं जरी ते म्हणत असतील तरी नागरिकांच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संकेतनं आणि पोलिसांनी द्यायला हवी असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा पाहत राहा लेट्सअप मराठी